संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर होणार असून देशाच्या इतिहासात प्रथमच पेपरलेस अर्थात कागदाशिवाय अर्थसंकल्प सादर होईल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी युनियन बजेट मोबाईल ॲप जारी केलं असून त्याद्वारे खासदार आणि जनतेलाही डिजिटल रूपात अर्थसंकल्प पाहता येईल या ऍप वर अर्थसंकल्प वित्त विधेयकासह अर्थसंकल्पाच्या चौदा दस्तऐवजांची संपूर्ण माहिती मिळू शकेल डाउनलोड करण्याची आणि प्रिंट करण्याची सुविधा ही ऍपमध्ये उपलब्ध आहे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये ऍप उपलब्ध असून अँड्रॉइड आणि आय ओ एस प्लॅटफॉर्मवरूनही ॲप डाउनलोड करता येईल डब्ल्यू 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 डॉट इंडिया बजेट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवरून अर्थसंकल्प डाउनलोड करता येईल वित्तमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर हे दस्तऐवज ऍपवर उपलब्ध होतील कोरोना महामारीमुळे राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत तर लोकसभेचं कामकाज दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे